विजयादशमीचं औचित्य साधत दोंडाईच्या शहरात श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ करण्यात आला. एकूण 5 डॉक्टरांच्या संकल्पनेतून या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला अशी माहिती यावेळी देण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या येथे श्रीराम मंदिर जवळ 5 डॉक्टरांनी मिळून संकल्प केला की दोंडाईच्या सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असले पाहिजे असा विचार शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी केला. डॉक्टर निलेश कुमार पवार एमडी मेडिसिन, डॉक्टर भूषण चौधरी, डॉक्टर जगदीश चौधरी, डॉक्टर प्रशांत जाधव, डॉक्टर मनीष गिरासे या 5ही डॉक्टरांनी एकत्र येऊन चांगली रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटर या हॉस्पिटलचा शुभारंभ केला. हा शुभारंभाचा कार्यक्रम विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर स्टेशन भाग येथे करण्यात आला. या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत व रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल असे हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. एका छताखाली 5 बेड, सुसज्ज आयसीयू, व्हेंटिलेटर, बायपंप, मल्टी पॅरा मॉनिटर्स, सिरिनस पंप, स्पेशल रूम, जनरल वार्ड, वेटिंग रूम, 24 तास सेवा अशा अनेक सुविधा या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर निलेश कुमार मोरेश्वर पवार. आज आम्ही विजयादशमीच्या या शुभ मुहूर्तावर श्री गणेशा क्रिटिकल सेंटरचं दोंडाईच्या वशिंगखेडा तालुक्यात परिसरात आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आज शुभारंभ करीत आहोत. ज्या दरम्यानच्या कोरोनाच्या काळात आम्ही खूप वाईट अनुभव आले आहोत. लोकांना पेशंटला आम्हाला आयसीयू बेड मिळत नव्हते, आयसीयू बेडच्या अभावी अनेक जणांचा मृत्यू झाला. त्याचे आम्ही सर्व सहकारी डॉक्टर मित्रांनी विचार करून सगळ्यांना सुविधायुक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करावं आणि सर्व रुग्णांना माफक दरात जी महत्वाची गोष्टी असतात त्याच्या काळामध्ये सुविधा आपल्या हॉस्पिटलला देता येईल या हिशोबाने आम्ही सगळे एकत्र येऊन मग श्री गणेशा क्रिटिकल सेंटरचा आज शुभारंभ करीत आहोत. याच्यामध्ये आम्ही 5 आयसीयू बेड ठेवलेत आणि 20 आपले सगळे डिलक्स, सेमी डिलक्स आणि प्रायव्हेट रूम्स ठेवलेले आहेत. आम्ही त्या पद्धतीने या हॉस्पिटलला आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा, अटॅच लॅब आहे, एक्स रे मशीन आहे आणि जे आवश्यक टेस्ट होतील त्या सगळं होतील. या आमच्या हॉस्पिटलला सर्व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्या परिसरातले नाशिक, मुंबई, धुळ्याहून व्हिजिटला येणार आहेत. ते लांब जाण्यापेक्षा लोकांना इथं आम्ही त्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अजून भविष्यात आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या आपल्या स्कीम असतात जसं आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले या स्कीम पण आम्ही भविष्यात आम्ही आपल्या हॉस्पिटलला आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील. आमचं एकच एक कमिटेड टू केअर हे आमचं ब्रीदवाक्य. या केअरसाठी आम्ही लोकांना अत्यंत माफक दरात आणि सर्व सुविधा देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत.